SME टाईप 1 म्हणजे स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफी. मज्जातंतूंशी निगडीत या दुर्मिळ आजारात मेंदूकडून स्नायूंना जाणारे संकेत मंदावतात आणि स्नायूंवर नियंत्रण राहत नाही किंवा स्नायूंना हालचाल करायला बळकटी येत नाही. तिरा कामतमुळे SME टाईप 1 आजाराविषयी चर्चा सुरू झाली होती. तिराप्रमाणेच वेदिका शिंदे या चिमुकलीला देखील हे इंजेक्शन देण्यात आलं होतं. तज्ज्ञांच्या मते हा आजार जेनेटिक डिसीज म्हणजेच जनुकीय बदलांमुळे होणारा आजार आहे. प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात विविध प्रकारची जनुकं असतात. हे जीन प्रोटीन तयार करतात. शरीर सुदृढ ठेवण्यासाठी प्रोटीन्स वेगवेगळ्या प्रकारची कार्य करत असतात. डॉक्टरांच्या माहितीनुसार शरीरातले स्नायू आणि मज्जातंतूंना जिवंत राहण्यासाठी सर्वायव्हल मोटर न्यूरॉन MSN या प्रोटीनची गरज असते. MSN1 या जनुकातनं हे प्रोटीन तयार होतं. स्पायनल मस्क्युलर ॲट्रोफीमध्ये शरीरात हे प्रोटीन योग्य प्रमाणात तयार होत नाही किंवा कमी प्रमाणात तयार होतं. SMA 4 प्रकार असतात. यातला पहिला प्रकार हा अतिशय गंभीर असतो. 6 महिन्यांपर्यंतच्या बाळांमध्ये हा प्रकार आढळतो. यामध्ये नर्व्ज मरतात. मेंदूकडून संदेश मिळत नसल्याने परिणामी स्नायू कमकुवत होतात आणि शेवटी काम करेनासे होतात. अशा बाळांचं जगणं कठीण असतं. अगदी आत्तापर्यंत यावर उपचार नव्हते. 2019 अमेरिकेत यावरच्या झोलजेन्समा या जीन थेरपीला मान्यता मिळाली. 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना या प्रकारचे उपचार देता येतात. यामुळे तोपर्यंत झालेलं सगळं नुकसान भरून येत नसलं तरी काही प्रमाणातले परिणाम रिव्हर्स होतात. 16 कोटींचं हे झोलजेन्समा इंजेक्शन दिल्यानंतर शरीरातले मज्जातंतू मरायचे थांबतात. कमकुवत झालेल्या स्नायूंना पुन्हा एकदा मेंदूकडनं सूचना जाऊ लागतात आणि ते स्नायू बळकट होऊ लागतात. ही मुलं मोठी होऊन चालू शकण्याची शक्यता देखील असते. ही ट्रीटमेंट महाग आहे पण परिणामकारक समजली जाते. म्हणूनच पालकांनी हार मानू नये, इंजेक्शनच्या परिणामकारकतेविषयी शंका घेऊ नये आणि दात्यांनीही SMA असणाऱ्या बाळांच्या पालकांना मदत करण्यात हात आखडता घेऊ नये असं वेदिकाच्या बाबांनी म्हटलंय. म्हणजे काही निगेटिव्ह किंवा काही चुकीचे मेसेज पण समाजामध्ये जातात की वेदिकाला जी ट्रीटमेंट दिली ती व्यवस्थित दिली गेली नाही किंवा जे इंजेक्शन अमेरिकेमधून आणलं होतं त्याचा व्यवस्थित म्हणजे उपचार झाले नाही किंवा तिचे परिणाम झाले नाही. तर असं काही नाही आहे, ती व्यवस्थित खूप छान उत्तमरित्या परफॉर्म करत होती पण अचानक तिला ब्रिदिंगला त्रास झाला आणि एक दिवस आधीच आम्ही प्रॉपर तिचे सगळं डेली रुटीन चेक केलं होतं. म्हणजे ECG किंवा एक्सरे असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टी ब्लडच्या रिलेटेड सगळ्या टेस्ट सगळ्या नॉर्मल होत्या. तसं तिला काहीच नव्हतं पण ते अचानक संध्याकाळी काल 5 वाजता तिला ब्रिदिंगला त्रास झाला आणि ते अचानक चोक झाल्यासारखं झालं तिचं. तर आम्ही जवळच्या दवाखान्यात नेलं, तिला सगळं प्रोव्हिजन केली जे इमर्जन्सीमध्ये करावी लागते पण ती नाही हे केलं. त्यामुळं पण माझं एकच आव्हान आहे की चुकीचा मेसेज घेऊन तुम्ही किंवा चुकीचं हे करून म्हणजे मनात धरून असं करू नका की बाकीच्या बाळांना खूप आपल्याला म्हणजे ह्या सिच्युएशनमध्ये ते पालक आणि ते सगळे जातात आहे. तर ही मदत तुमची किंवा ही अशीच कंटिन्यू चालू राहू द्या कारण आमच्या वाट्याला जे दुःख आलं हे बाकीच्यांच्या पण वाट्याला जर तुम्ही मदत केली नाही तर हे येऊ शकतं आणि जेवढ्या लवकरात लवकर या बाळांना ट्रीटमेंट भेटेल हे चांगलं आहे. SMA टाईप 1 एक वेळचा उपचार म्हणजेच 1-time dose म्हणून झोलजेन्समा जीन थेरपी 2 वर्षांपेक्षा लहान मुलांना देण्यात येते. नोवार्टिस कंपनी हे औषध तयार करते पण हे औषध भारतात उपलब्ध नाही. ते प्रत्येक पालकाला कंपनीशी संपर्क साधून मागवावं लागतं. बाळाला लहान वयात हे इंजेक्शन देता आलं तर ते जास्त परिणामकारक ठरण्याची शक्यता असते. पण इंजेक्शन भारतात उपलब्ध नसल्याने दरवेळी डॉलरच्या भारतीय रुपयाच्या तुलनेतल्या चलन मूल्यानुसार निधी उभारावा लागतो आणि हा निधी उभा करायला किती वेळ लागतो यावर हे इंजेक्शन बाळाला कधी देता येईल ते अवलंबून असतं. हे औषध भारतात उपलब्ध करण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत असं पालकांचं म्हणणं आहे. क्युअर SMA फाउंडेशन चालवणाऱ्या अल्पना शर्मा सांगतात, कंपन्या त्यांच्याकडून काही बाळांना ही इंजेक्शन्स मोफत देतात पण ती फार बाळांना मिळू शकत नाहीत. जे पालक पैसे उभं करून इंजेक्शन घेण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी किमती कमी केल्या जात नाहीत. अशावेळी सरकारनेच जर या कंपन्यांना भारतात औषध उपलब्ध करून द्यायला सांगितलं तर या कंपन्यांना तसं करावंच लागेल. वेदिका आज आपल्यात नसली तरी इतर पालकांनी धीर सोडू नये असं वेदिकाच्या बाबांनी म्हटलंय. पण जोपर्यंत हे इंजेक्शन अधिकृतपणे भारतात येत नाही तोपर्यंत अशा अनेक तिरा, वेदिका आणि शिवराजच्या आईबाबांना प्रचंड मोठा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक लढा द्यावा लागणार आहे.